हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. मी ऋतुजा लावरे, महाराष्ट्र मीडिया आमच्या शैक्षणिक चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. तुम्ही अद्याप आमच्या शैक्षणिक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि सर्वात आधी नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. महाराष्ट्र स्टेट बोर्ड क्लास 6 इंग्लिश चॅप्टर नंबर 1.6 द पीकॉक अँड द क्रेन टेक्स्टबुक क्वेश्चन अँड आन्सर. सो लेट स्टार्ट. क्वेश्चन 1 आहे, रीड द फॉलोविंग सेंटेन्सेस केअरफुली अँड चूज द करेक्ट मिनिंग्स. ए, द पीकॉक हॅड गॉर्जियस टेल लाईक नो अदर बर्ड. आन्सर आहे, फर्स्ट ऑफ ऑल वी कॅन सी द ऑप्शन्स. फर्स्ट, नो अदर बर्ड हॅड अ टेल. सेकंड, द पीकॉक्स टेल वॉज मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर बर्ड्स. थर्ड, ऑल बर्ड्स हॅड गॉर्जियस टेल. आन्सर, द पीकॉक्स टेल वॉज मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर बर्ड्स. देन सेकंड आहे, फाईन फिदर्स डोंट मेक फाईन बर्ड्स. ऑप्शन आहे 1, यू कॅन नॉट यूज फिदर्स टू मेक बर्ड्स. सेकंड, यू कॅन जज समथिंग बाय इट्स आउटवर्ड ब्युटी. थर्ड, समथिंग दॅट लुक्स ब्युटिफुल मे नॉट रिअली बी यूजफुल. आन्सर आहे, समथिंग दॅट लुक्स ब्युटिफुल मे नॉट रिअली बी यूजफुल. क्वेश्चन 2 आहे, रीड द स्टोरी अलाउड ऑर प्रेझेंट इट इन ग्रुप्स ऑफ 3, द नॅरेटर्स, द पिकॉक अँड द क्रेन. तर तुम्हाला काही रोल प्ले करायचे आहे आणि ही स्टोरी जी आहे ती मोठ्याने तुमच्या क्लासमध्ये लाऊडली काय करायची आहे, रीड करायची आहे. थर्ड क्वेश्चन आहे, इमॅजिन यू आर अ क्रेन अँड व्हॉट ॲक्शन्स अँड वर्ड्स ऑफ द पीकॉक वुड यू नॉट लाईक. राईट अबाउट इट इन शॉर्ट. आन्सर आहे, आय डिडंट लाईक द वे द पीकॉक स्कॉफ्ड ॲट माय कलरलेस अँड डल फिदर्स कॉलिंग इट पेल अँड द वे ही फ्लॉन्टेड हिज कलरफुल टेल टू मेक मी फील इन्फेरियर. आय ऑल्सो डीड नॉट लाईक द वे ही बूस्टेड अबाउट हिज कलरफुल फिदर्स अँड द रिमार्क दॅट ही वॉज ड्रेस्ड लाईक अ किंग. क्वेश्चन नंबर 4 आहे, डिस्कस व्हॉट अ फ्रेंडली अँड गुड नेचर्ड पीकॉक वुड से टू क्रेन. राईट हिज स्पीच. आन्सर, हॅलो डिअर फ्रेंड क्रेन, पीपल कॉल मी गॉर्जियस अँड प्रेज माय ब्युटिफुल कलरफुल फिदर्स, बट आय अंडरस्टँड दॅट इट इज नॉट अवर आउटवर्ड अपेअरन्स विच मॅटर्स. व्हॉट मॅटर्स आर अवर इनेट ॲबिलिटीज अँड अवर इनेट ब्युटी. आय एम प्राऊड ऑफ द फॅक्ट that you, my friend crane, can fly and scale such a great heights and enjoy the beauty of the earth in all its magnificence. Go bird, explore the world. Then question number 5th ahe, find one more example which shows that a beautiful appearance. Answer ahe, we as an individual may have extremely beautiful appearance, but if we don't have a heart to reach out and make a difference in the lives of others, how can we call ourselves beautiful? Inner beauty too is important. Question 6 आहे, list 5 adjectives and 5 nouns from the story. So adjectives, conceited, nouns peacock, then gorgeous tail, colorless bird, dull crane and own day. Okay, then next we can see question number 7 आहे आपला, find 5 adjectives that end with A full and B less, then write the antonym of each. So let's see adjectives with full words, okay, and antonym, okay. Careful, careless. Beautiful, ugly. Cheerful, grumpy. Faithful, unfaithful. Harmful, harmless. Then next is adjective with less. Thoughtless, thoughtful. Colorless, colorful. Merciless, merciful. Useless, useful. And hopeless, hopeful. Then question number 8 is, start a collection of a proverbs. Add proverbs. A proverb is a short, well-known sentence or phrase that gives advice or tells you what is generally true. For example, a stitch in time saves 9 means. If one does something in time or immediately, it saves a lot of work later. A proverb is also known as a saying. Here are some proverbs for your collection. First is, appearance can be deceptive. Second, do not judge by appearance. A rich heart may be under a poor coat. All that glitters is not gold. Then you can tell a book by its cover. Fifth is, close do not make the man. Answer is, try till you succeed. Slow and steady wins the race. Still waters run deep. Make hay while the sun shines. Pride goes before a fall. Question 9 ahe, last question ahe, visit a library. The story is fable. And find 2 more fables, share them with your friends. तर तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही एका लायब्ररीला व्हिजिट द्या आणि त्या अशी ह्या ज्या स्टोरीसारखे जे फेबल्स आहेत की तुम्ही ह्या असे जे फेबल्स आहेत ते आणखी काही फाईंड करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत काय करा, शेअर करा, डिस्कस करा. तर अशा प्रकारे इथे आपले जे
1.6 नंबरचं जो चॅप्टर होता द पिकॉक अँड द क्रेन याचे क्वेश्चन आन्सर संपलेले आहे. सो थँक्यू सो मच स्टुडंट्स फॉर वॉचिंग अँड कीप वॉचिंग महाराष्ट्र मीडिया.